हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शमिकाज टेक्निक. परवा एका प्रोग्राममध्ये मी गेले होते. तिथे खूप छान मुली आवरून इकडे तिकडे फिरत होत्या. खूप छान वाटत होतं, सुंदर वाटत होतं, एकदम माहोल फारच प्लीजंट होता. आणि त्या ज्या मी काही मुली म्हटलं, त्या मुली एक 20 ते 30 वयोगटातल्या होत्या. आणि खूप छान आउटफिट त्यांनी घातलेलं होतं, खूप सुंदर हेअरस्टाईल होती, मेकअप तर अप्रतिमच होता. आणि त्यातली एक कुणीतरी त्यांची नातेवाईक असावी जवळची, ती खूप छानरीत्या सगळ्यांना सर्व करत होती किंवा वेलकम करत होती आणि मिरवत होती खूप छान. तेवढ्यात एका मुलीनं मागून तिला हाक मारली. हाक मारल्यानंतर हिनं अगदी प्रेमानं तिच्याकडे पाहिलं, कारण प्रत्येकजण तिला हाक मारत होतं ते खूप सुंदर आहेस, खूप छान दिसतीयस हे सांगण्यासाठीच. त्याच ॲटिट्यूडनं तिनं तिच्याकडे पाहिलं आणि दुसरी मुलगी पटकन तिला म्हणाली, अगं काय हे, कसला अवतार तुझा, ते पाय पाहिलेस का तू, खाली पग एवढे सुंदर हिल्स घातलेत आणि पायाच्या भेगा किती घाण दिसत आहेत, अजिबात लक्ष दिलं नाही आहेस का तू. असं म्हटल्यानंतर मात्र त्या मुलीचा जो काही चेहरा पडला तो सांगण्यासारखा नाही. आणि त्याच्यानंतर बिचारी एका जागेवर जाऊन जी बसली ती परत आलीच नाही. खरं आहे ते सौंदर्य म्हटलं की फक्त केस आणि चेहरा याकडेच लक्ष दिलं जातं, पायाची निगा राखली जात नाही किंवा त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जातं. पाय खरं तर हे आपले कर्मकेंद्र आहेत, पायावर तर पूर्ण आपण उभे आहोत, पण त्याच पायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा काहीतरी घटनांना सामोरं जावं लागतं. आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून चेहऱ्याएवढंच पायाला हे महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळे स्वच्छ सुंदर पाय असणं हे सौंदर्याचं एक लक्षण आहे. पण बऱ्याच वेळेला पायांच्या भेगा किंवा टाचांच्या भेगा किंवा त्याला आपण क्रॅक हिल्स म्हणतो, ही फार मोठी समस्या आपल्याकडे बायकांना आहे. त्यामुळे काय होतं, त्या खूप छान अशा चप्पल्स किंवा सँडल्स वापरत नाहीत किंवा वापरू शकत नाही, अदरवाईज त्या वापरणंसुद्धा टाळतात. सरासरी आपण 1800 पावलं दररोज चालत असतो. पायाच्या तळव्यांमध्ये 42 मांसपेशी, 26 हाडे आणि 29 जॉईंट्स असतात. आणि रिफ्लेक्सोलॉजीनुसार याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात, त्यामुळे आपलं आरोग्यही पायाशी निगडीत आहे. बऱ्याचदा रोगाचं निदान करण्यासाठी किंवा चिकित्सा करण्यासाठी तळव्यावरच्या पॉईंटचासुद्धा उपयोग होतो. विशेष म्हणजे 5000 वर्षापूर्वीसुद्धा पायांना भेगा पडण्याच्या समस्या होत्या याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे आणि त्याचे उपचार पण आहेत. त्यामुळे नियमित आपल्या पायाला पादाभ्यंग केलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभतं, आपल्या शरीराचं आरोग्यही सुंदर राहतं. तसं पाहिलं तर पायांच्या भेगा हा काही फार मोठा आजार नाही आहे, ही अगदी वरवर असणारी समस्या आहे. पण कुठवर, जोपर्यंत त्या खोलवर जखमा करत नाही तोपर्यंत, कारण याच्या ज्या जखमा आहेत त्या खोलवर जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुमचं आतूनसुद्धा इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. आणि त्यातून जर तुम्ही डायबिटिक असाल तर मात्र पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे, कारण बऱ्याच वेळा पायाला गँग्रीन होऊ शकतं. पाय कट करण्याचीसुद्धा बऱ्याच लोकांवर वेळ आलेली आहे. पायाला भेगा पडण्याचं असं ठराविक वय नसतं, त्याची कारणं अनेक आहेत. त्यापैकी म्हणजे सतत तुम्ही दिवसभर उभं राहणं, शिवाय तुमचं वजन वाढत असेल तर, म्हणजे स्थूलता यायला सुरुवात झाली असेल तर, शिवाय कायमच अगदी कायमच तुम्ही टाचं उघड्या असणाऱ्या चपला किंवा बूट वापरत असाल तर, आणि दुसरी गोष्ट सतत पाण्यामध्ये काम करणं, किंवा स्किन तुमची मूळतः ड्राय झाली असेल, खूपच ड्राय होत असेल आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर, किंवा बॉडीमध्ये काही डेफिशियन्सी निर्माण झाल्या असतील तर त्याच्यामुळे सुद्धा पायांना भेगा पडू शकतात. त्यामुळे खूप कमी वयातसुद्धा मुलींना पायाला भेगा असतात. बरं, पायाला भेगा पडल्याच आहेत, तर आता मग ती जी समस्या आहे ती दूर कशी करायची, त्यावर उपाय काय, हे आता आपण पाहूया. आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा पायाला व्यवस्थित तुम्ही स्वच्छ करून मसाज केला गेला पाहिजे. छोटं भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये दोन्ही पाय आपले व्यवस्थित पाण्यामध्ये बुडू शकतील, किंवा टब घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पायाला सोसेल इतकं कोमट पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे शॅम्पू टाकायचा, कुठलाही शॅम्पू चालणार आहे, आणि 1 लिंबू पिळून टाकायचा. पायाच्या ज्या भेगा आहेत त्या थोड्याशा सॉफ्ट होतात, घासायचं. त्यात साधं आपल्या घरातलं नारळ तेल आहे, त्यानं व्यवस्थित मसाज करायचा. मसाज केल्यानंतर त्याला सॉक्स घालून ठेवायचा. सॉक्स घालून तुम्ही बाहेर पडू शकता, त्यामुळे पायाची निगा व्यवस्थित राखली जाते. पण हे सगळं आहे
हे वरवरच्या भेगा ज्या असतील पायाला त्याच्यासाठी हा सगळा उपाय आहे. पण तुम्हाला जर जाणवत असेल की त्या खूप दुखत आहेत, आतपर्यंत खोल जखमा झालेल्या आहेत आणि खूप इन्फेक्शन पण जाणवत आहे, तर त्यावेळी मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण घरच्या घरी त्याला उपाय करत बसू नका, कारण आतमध्ये जर भेगा वगैरे असतील आणि त्यात पाण्याचा सतत जर आतमध्ये शिरकाव झाला तर त्याचं इन्फेक्शन अगदीच वाढायला लागेल. त्यामुळे अशा वेळी रिस्क न घेता तुम्ही सरळ डॉक्टरांकडे जा आणि त्याच्यासाठी औषधं घ्या. फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला जर काही समस्या असतील, त्याचे काही उपाय हवे असतील किंवा आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर ते विषय माझ्यापर्यंत पोचवा. मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन. असेच हसत रहा, निरोगी रहा. धन्यवाद.